पण प्रॉब्लेम तुमच्यामुळे झाला होता विसरूनच. काय आहे सगळं, कसली सजावट आहे? काकू वाढदिवसाची तयारी चालू आहे. कोणाचा वाढदिवस आहे? तेच ना, आपल्या घरात कोणाचाच बर्थडे नाहीये. ए सिंधू, तुझा बर्थडे आहे का? स्वतःच्या बर्थडेची तयारी स्वतःच करतेस की काय? रेशमा, आज सिंधूचा बर्थडे नाहीये. मग कुणाचा वाढदिवस आहे? मी सांगते, आज या गोड मुलीचा, या गोड परीचा वाढदिवस. ही कोण आहे? तुझ्या गावाकडची कोणी आहे का? अगं मग कोण आहे ही? आम्ही कसे ओळखत नाही हिला? ही या घरचीच मेंबर आहे काकू. काही काय बोलतीयस? हो काकू, आणि आज हिचा वाढदिवस आहे. तो राघव सरांना या घरातच सेलिब्रेट करायचा. पण आपल्याच घरातली मुलगी आहे आणि आपल्यालाच माहित नाही, कसं शक्य आहे? कोण आहे, कोणाची मुलगी आहे? काकूंना विचारा ना, हिचं सगळ्यात जवळचं नातं काकूंशीच आहे. काकू सांगा सगळ्यांना, कोण आहे ही मुलगी? मी काय सांगणार आहे, आणि काय वेडेपणा आहे हा? तू इथे का आलीस? हा, राघवची बायको म्हणून इथे आलीस ना? राघवची काळजी घ्यायला ही अशी काळजी घेतात? रोज एक काहीतरी नवीन तमाशा करत असतेस. आता अन्वीचा वाढदिवस इथे साजरा करण्याची काय गरज आहे? काय म्हणाला? अन्वी, तुम्ही ओळखता ह्या मुलीला? वहिनी साहेब, तुम्ही खरंच या मुलीला ओळखता? कोण आहे? काकू आता तुम्ही एक्सेप्ट केलंच आहे तर सगळ्यांना खरं काय ते सांगून टाका. या मुलीचा तुमच्या कुणाशीही काहीही संबंध नाही. या मुलीचा या घरातल्या प्रत्येकाशी संबंध आहे, प्रत्येकाशी नातं आहे तिचं. ते काय आहे हे मी सगळ्यांना सांगूच शकते, पण मला असं वाटतं हे सगळ्यांना तुमच्याकडून कळावं. बास झाला फालतूपणा, कळलं? माझा या मुलीशी काहीही नातं नाही, तेव्हा मी हिच्याबद्दल काहीही बोलणार नाही. ठीक आहे, तुम्ही जर हिच्याबद्दल काही सांगणार नसाल तर मग मी काय करते ते तुम्हाला माहितीच आहे. मी 5 पर्यंत आकडे मोजेन, तोपर्यंत ही मुलगी कोण आहे हे सगळ्यांना सांगा. नाहीतर काय करशील?
काय करायचं ते कर, मी पोलिसांना बोलवेन. एका बाळाला त्याच्या आईपासून लांब करण्याची शिक्षा काय असते हे तुम्हाला व्यवस्थित माहित असेल ना काकू.